दरम्यान रामदास कदमांचं असं वारंवार बोलणं योग्य नाही यावरून मन दुखावली जातात अशा शब्दात फडणवीसांनी कदमांना सुनावलंय. याबद्दल मुख्यमंत्र्यांशी बोलणार असल्याचा इशारा देखील देवेंद्र फडणवीसांनी दिलाय. अशा प्रकारचे आरोप करणं हे कुठल्या युती धर्मात बसतं? त्यामुळे जर रामदास भाईंचं काही म्हणणं असेल तर त्यांनी अंतर्गत ते मांडलं पाहिजे. अशा प्रकारे प्रत्येक वेळी भाजपच्या नेत्यांना वेठीस धरणं यातनं मला असं वाटतं की एक चांगली भावना तयार होत नाही. तथापि भाईंचं काय म्हणणं आहे मी समजून घेईन आणि त्यातनं मार्ग काढायचा प्रयत्न करेन.